नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत किंवा की येन केन प्रकारे उष्ण पदार्थांचं जास्तीत जास्त सेवन सोप्या सोप्या पद्धतीनं कसं करता येईल याकडे आपल्या सर्वांचा कल असतो आणि बाजरी उष्ण असल्यानं बाजरीच्या भाकरीचं सेवन करणं आपल्याला रोजच्या आहारात अगदी सोपं जातं परंतु मग प्रत्येक वेळी भाकरी खाऊन खाऊन सुद्धा काढता येतो म्हणूनच आज आपण पाहतोय बाजरीच्या भाकरी इतकेच पौष्टिक किंबहुना त्याही पेक्षा जास्त बाजरी वडे यापूर्वी आपण बाजरीचे क्रॅकर्स पाहिले होते अगदी घरातच सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून हे बाजरी वडे तयार करता येतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग खुसखुशीत पौष्टिक स्वादिष्ट बाजरी वडे बाजरी वडे करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका परातीमध्ये दोन वाट्या बाजरीचं पीठ दोन टेबल स्पून डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घ्यायचं आणि या या आता यामध्ये दोन टेबलस्पून लसूण मिरची ठेचा यामध्ये तिखट हिरव्या मिरचीचा वापर करायचा एक टेबलस्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर अर्धा टीस्पून तिखट लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ दोन टेबलस्पून पांढरी तीळ आणि अर्धा टीस्पून हातावर चोळून घेतलेला ओवा अर्धा टीस्पून बेकिंग पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर चार टेबल स्पून कडकडीत गरम केलेलं तेल आणि एक मोठी वाटी निवडून साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली चिरून घेतलेली मेथी मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार गावरान फ्रेश कोथंबीर हे सर्व जिन्नस या पिठामध्ये घालायचेत आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आहेत मिक्स करता करता त्या हाताने अशा पद्धतीनं चोळून सुद्धा घ्यायचे आहेत मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाव टी स्पून हळद पाव टी स्पून हिंग आणि एक टेबल स्पून बारीक चिरलेला काळा गुळ घालायचा आहे पारंपरिक बाजरीच्या वड्यांमध्ये गुळ वापरला जातो आपण यामध्ये दोन टेबलस्पून घट्ट घरचं ताजं दही घातलंय तो व्हिडिओ मी तुम्हाला काही तांत्रिक कारणामुळे दाखवू शकत नाही त्याबद्दल क्षमास्व सुरुवातीला पिठामध्ये सर्व मसाले घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन टेबलस्पून घरचं घट्ट ताजं दही घालायचं आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ घट्ट घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला पाणी एकदम घालायचं नाहीये आपल्याला पीठ घट्ट मळायचं असल्यानं पाणी हळूहळू घालायचं आहे जर तुमच्याकडे मेथीची भाजी उपलब्ध नसेल तर यामध्ये दोन टेबल स्पून कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी सुद्धा नसेल तर पाव टी स्पून मेथी दाण्यांच्या पावडरचा वापर आहे आपण दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतले दोन टेबल स्पून बेसन पीठ घेतले जर तुम्ही पीठ मळून झाल्यानंतर लगेचच दहा पंधरा मिनिटांनी वडे करणार असाल तर एक वाटी पाणी पुरेसं आहे परंतु जर का तुम्ही सकाळी पीठ मळून ठेवले आणि दुपारी वडे करणार असाल किंवा दुपारी पीठ मळून ठेवलं आणि संध्याकाळी वडे करणार असाल अशा वेळी यापेक्षा कमी पाण्याचा वापर करायचा कारण यामध्ये आपण हिरवी मिरची व लसूण याची पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली मेथी या ओल्या पदार्थांचा वापर केल्यानं यांना आपोआपच पाणी सुटतं आणि आपलं पीठ पातळ होतं हे पा आपलं घट्ट असं पीठ मळून आहे एवढं सगळं पीठ मळण्यासाठी आपल्याला फक्त एकच वाटी पाणी लागले आता हे पीठ आपल्याला पंधरा मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून आहे पंधरा मिनिटांनी झाकण काढायचे तर हाताला तेल लावून घ्यायचे मळलेल्या पिठाचा तह हातावर मोठ्या लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे त्याला गोल आकार द्यायचा आहे हाताच्या अंगठ्याच्या खालच्या भागानं हा गोळा प्रेस करायचा आहे आणि आता या वड्याच्या कडा आपण हाताच्या बोटाच्या साह्यानं अशा प्रेस करायच्यात म्हणजे बाजूचा भाग पातळ राहील आणि मधला भाग जाड राहील असं केल्यानं आपला वडा मध्यभागी फुगण्यास आणि आतून पोकळ राहण्यास मदत होईल तयार झालेला वडा आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे ही झाली एक पद्धत आता आपण दुसऱ्या पद्धतीनं वडा कसा करायचा ते पाहू लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे तो तेल लावलेल्या पळपोटावर ठेवायचा आहे आणि हे पहा प्रथम बोटांच्या साहाय्यानं प्रेस करायचं आहे आणि नंतर मग तळहाताच्या साह्यानं प्रेस करायचं आहे अशा पद्धतीनं आपला वडा थापून होतो हे पहा वाड्याचा थिकनेस आपल्याला एवढा ठेवायचा आहे खूप पातळ करायचा नाही आहे कढईच्या आकारमानाप्रमाणे दोन बॅच तळल्या जातील इतके वडे आपण अगोदरच करून ठेवायचेत एका बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये छोटासा एक पिठाचा गोळा टाकून बघायचा आपला हा गोळा पटकन वर येतो कामाने हळहळू वर यायला हवा हे पण आपला गोळा हळूहळूवर वर येतोय आणि तरंगतोय म्हणजे आपलं तेल अगदी परफेक्ट गरम झालंय आता या गरम तेलामध्ये आपण एक एक वडा हळूवारपणे सोडायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे वडे तेलात सोडल्या सोडल्या लगेच वड्यांना झारा किंवा ला चमचा लावायचा नाहीये हे पहा वडे जेव्हा अशा पद्धतीनं वर तरंगून येतील तेव्हा एक एक वडा आपल्याला झाडाच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं पलटी करून आहे उलट करून आहे आणि लक्षात ठेवा हे सर्व वडे आपल्याला मध्यम आचेवरच तळायचे आहेत मोठ्या आचेवर जर वडे तळले तर ते वरून तळल्यासारखे वाटतील मात्र आतून कच्चेच असतील हे पहा तेलाचे बुडबुळे कमी झालेत आणि वडे वर तरंगून आता पुन्हा तळाशी जायला लागलेत याचा अर्थ आपले वडे पूर्ण तळून झालेत आता ते बाहेर काढायचे आहेत आणि दुसरी बॅच तळायला सोडायची आहे सर्व वडे आपल्याला अशा पद्धतीनंच खरपूस खमंग तळून घ्यायचे आहेत पाहताय ना तुम्ही आपल्या वड्यांना रंग किती सुरेख ते इतर वड्यांपेक्षा या वड्यांचा रंग थोडासा डार्कच येतो आपले सर्व वडे तळून झालेले आहेत आता आपण ते एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारे खमंग खुसखुशीत पौष्टिक स्वादिष्ट वडे करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद